नमस्कार, मी मधुरा हितगुज। या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी चर्चा करून उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत मूळव्याध, फिशर आणि फिस्टुलासाठी वेदनारहित उपचार पद्धती आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर सुधीर उदामले। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर सुधीर उदामले यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर सुधीर उदामले यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर उदामले यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे इथून आपलं बीएएमएसचं शिक्षण पूर्ण केलं, तसंच नाशिक युनिव्हर्सिटीमधून पुढील शिक्षण त्यांनी प्राप्त केलंय। तर वेदामृत डे केअर पाईल्स अँड रिसर्च सेंटरचे ते व्यवस्थापक आहेत। गेल्या 14 वर्षांपेक्षाही अधिक काळ ते या वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतायत। आत्तापर्यंत त्यांनी 10,000 अधिक रुग्णांवरती मिश्र उपचार पद्धतीनं पाईल्स, फिस्टुला आणि फिशर सारख्या आजारांवरती यशस्वी उपचार केलेत। चला तर ह्या उपचार पद्धतींविषयी अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टर उदामले यांच्याकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे, कारण की बऱ्याचदा पाईल्स किंवा मूळव्याध झाल्यावरती लगेच लक्षात येत नाही की आपल्याला नेमकं काय झालंय आणि आपण चुकीच्या खरं तर उपचारांना सुरुवात करतो, मात्र हे उपचार नेमके काय करायचे किंवा मूळव्याध झालाय हे नेमकं कसं ओळखायचं ह्याबद्दल काय सांगाल? राईट, भारतीय खंडामध्ये साधारणपणे 50% पॉप्युलेशन हे मूळव्याधीने सफर होतं वयाच्या 85 नंतर, आणि 85 अगोदर साधारणपणे 25-30% प्रमाण हे मूळव्याधीने त्रासलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तर मग मला नक्की मूळव्याध झालाय किंवा कसं ओळखायचं की मला मूळव्याध झालाय, कारण त्या छोट्याशा 3.5 इंचाच्या जागेत दुखलं, खुपलं, ब्लिडिंग झालं, खाज आली, कॉन्स्टिपेशन झालं, पोटात दुखलं की मला मूळव्याध झाली असा समज होतो, आणि मग त्याच समजातून नको ती औषधं किंवा बऱ्याच वेळा जाहिराती पाहून लोक स्वतःवरती ट्रीटमेंट करत असतात। परंतु त्या तेवढ्याशा भागात मूळव्याध झाले हे नक्की कसं होईल? तर सगळ्यात प्रथमतः त्या ठिकाणी जर काही सूज आली किंवा काही ब्लिडिंग झालं, खूप दुखायला लागलं मोशन करतावेळेस, तर प्रथमतः त्या क्षेत्रातले काम करणारे योग्य डॉक्टर निवडणे। मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते पहिल्यांदा डिजिटल एक्झामिनेशन करतात, नंतर प्रोक्टोस्कोपिकल एक्झामिनेशन करतात आणि मग ठरवतात की नक्की झालंय काय, कारण बऱ्याच वेळा मूळव्याध आणि फिशर यांची लक्षणंही सदृश्य असू शकतात। बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशनची कारणं जरी विविध असली तरी ते जर प्रामुख्याने होत असेल आणि वारंवार होत असेल तर मात्र आपल्याला मूळव्याध झालंय असा समज करायला काही हरकत नाही। परंतु जर मूळव्याधीचा त्रास आहे की नाही अशी शंका जर निर्माण झाली असेल तर योग्य डॉक्टरांना दाखवून त्याचं योग्य तपासणी करून त्याचं निदान करणं अत्यंत आवश्यक आहे। बरोबर, आता तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सांगितलात, कारण की योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि उपचार करणं हे फार महत्वाचं आहे, कारण की बऱ्याचदा अशा प्रकारच्या आजारांना जे पेशंट असतात ते संकोच करत असतात डॉक्टरांकडे जायला, मात्र संकोचित वृत्ती ही बाजूला ठेवून आपण डॉक्टरांशी मनमोकळेपणाने जर आपण ह्यावरती चर्चा केली आणि उपचार घेतले तर नक्की त्याचा फायदा होऊ शकतो। आणि आता आपल्याकडे मूळव्याधीवरती पेनलेस खरं तर उपचार उपलब्ध आहेत याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय। राईट, सी कसं आहे, पहिल्यांदा रुग्ण स्वतःचे घरगुती उपाय करतो आणि डॉक्टरांकडे जायला घाबरतो, का तर बुवा माझी चिरफाड होईल किंवा मला ऑपरेशन सजेस्ट होतील आणि मग मला घरी बसावं लागेल, माझा कंट्रोल जाईल। मुख्यत्वे डॉक्टरांकडे ऑपरेशनसाठी घाबरण्याची 3 मुख्य कारण, एक मला घरी खूप वेळ बसावं लागेल, माझा कंट्रोल जाईल आणि हे वापस होईल आणि हे ह्याच्यात खूप वेदना असतात असा त्याचा समज असतो। परंतु 2005 नंतर हा सगळा सिनारिओ चेंज झालेला आहे। आता मूळव्याध ही पूर्णपणे पेनलेस पद्धतीने बरी करता येते। आता मूळव्याधीचे ना प्रकार आहेत, आंतर मूळव्याध, बाह्य मूळव्याध, रक्ती मूळव्याध, बिना रक्ती मूळव्याध, तर कुठल्याही कितीही रेटची मोठ्यातली मोठी पाईल जरी असली तरी ते मूळव्याधी जी आहे ती पेनलेस पद्धतीने बरी करता येते। त्यासाठी आपल्याकडे सूत्रबंधन नावाची चिकित्सा पद्धती उपलब्ध आहे। आता ह्याच्यात असतं काय की जसं मी मगाशी सांगितलं की ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, ग्रेड 4 प्रोलॅप्स पाईल्स असे विविध जरी प्रकार असले तरी ते विदाउट कापाकापी आपल्याला बरे करता येतात। त्यासाठी मी इथे एक व्हिडिओ आणलेला आहे की ज्याच्यामध्ये गुदद्वाराच्या आतमध्ये एक इन्स्ट्रुमेंट टाकलं जातं आणि ज्याच्याद्वारे मूळव्याधीची जी आतली मुळं असतात ती सगळीच्या सगळी शोधली जातात। ती साधारणपणे 6 ते 8 मुळं असतात, ती मशीनद्वारे शोधली जातात आणि ती सगळीच्या सगळी मुळं बंद केली जातात। आता मला एक सांग, जर समजा त्याची रसदच बंद झाली, त्या मूळव्याधीला असणारा जो सप्लाय आहे तोच जर बंद झाला तर ती मूळव्याध श्रिंक होऊन जाईल आणि त्याला रसद न मिळाल्यामुळे ती श्रिंक झाल्यानंतर, आणि ह्याच्यात कसं आहे की सगळीच्या सगळी मुळं बंद केल्यामुळे ह्याच्यामध्ये पुनरुद्भव होत नाही।
जसं एखाद्या झाडाला मिळणारा जो सप्लाय आहे किंवा त्याला जे मिळणारं पाणी आहे तेच मिळू दिलं नाही तर झाड कापायची गरज नाही, झाड आपोआप श्रिंक होणार आहे. आणि सगळीच्या सगळ्या मुळे जर छाटून टाकली तर तसंही ते झाड सुकून पडणार आहे. तीच पद्धत या मूळव्याधीच्या बाबतीत होते. याच्यात काय होतं, सगळीच्या सगळी मुळं बांधल्यामुळे ते पाईल श्रिंक होतात. आता बघ बरं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही कापाकापी नाही, कुठेही जखम होत नाही आणि जखम न झाल्यामुळे पेशंटला पेन राहत नाही. बरं, ह्याच्यात त्याचा जे मूळ कारण असतं ते बंद केल्यामुळे हे पुनरुद्भव होत नाही. बरं, जो काही बल्जिंग असतो, जो काही पुढे आलेला मांसल भाग असतो त्याच्यावरती प्रतिसरणीय क्षार किंवा लेझर किंवा सीलर, सीलर म्हणजे सिर्फ नावाची एक पद्धत आहे. आता मुळव्याध आहे ना, काढून टाकण्याचे खूप सारे प्रकार सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यातलं डीजीएचएल आहे किंवा एक डिस्ट्रक्शन मेथड म्हणजे ज्याच्यामध्ये टिश्यू डिस्ट्रक्ट करून टाकणे, त्यासाठी प्रतिसरणीय क्षाराचा पण वापर केला जातो, ज्याला केमिकल कॉटरायझेशन म्हणतात, जे आता आपण आता स्क्रीनमध्ये दाखवतोय. त्याच पद्धतीने आपण तो मुळव्याधीचा जो भाग आहे तो एका चिमट्यामध्ये पकडून त्याला सीलद्वारे म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे सील केलं जातं आणि तो टिश्यू डिस्ट्रक्ट केला जातो. असे विविध प्रकार उपलब्ध आहेत आणि हे सगळे प्रकार पेनलेस पद्धतीने आपल्याला पेशंटला वापरता येतात. आणि पेशंट हे ऑपरेट केल्यानंतर 2 तासात अगदी घरी सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता रुग्णांनी न घाबरता मूळव्याधीची जी पेनलेस जी वेदनारहित चिकित्सा पद्धती आहे तिचा अवलंब करायला काही हरकत नाही आणि घाबरायलाही काही गरज नाही. अगदी. आणि मला वाटतं की आतापर्यंत तुम्ही जवळपास 10,000 जास्त रुग्णांवरती यशस्वी चिकित्सा पद्धती केलेली आहे आणि अर्थातच ह्या सगळ्यापैकी आपल्यापर्यंत 1-2 काही प्रतिक्रिया पोहोचल्या आहेत. आपण त्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया नेमका काय आहेत ह्या उपचार पद्धतीनंतर जाणून घ्या. आपल्यापर्यंत संदीप कदम यांची प्रतिक्रिया पोहोचलेली, आपण जाणून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे. माझं नाव संदीप शिवराम कदम, मी राहणार ठाणे. मला पाईल्स आणि पिशरचा त्रास खूप अतिप्रमाणात होत होता आणि त्याच्यात थोडं इन्फेक्शन पण झालं होतं, त्यामुळे मला ऑपरेशनची पण भीती वाटवते खूप. मग मी डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांनी मला वेळोवेळी उपचार करून म्हणजे त्याच्यातून फार संकटातून बाहेर काढलं. आता मला खूप बरं वाटत आहे त्याच्यामुळे. आता मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, काही नाही. आता मला 3 महिने होतील. आता सगळं मी खातोय पितोय सगळं करतो, मला काहीही त्रास नाही. ज्याला असेल मुळव्याधीचा त्रास, पिशरचा त्रास, तर त्यांनी येऊन या डॉक्टरांशी संपर्क साधावा, कारण मी अनुभव चांगला घेतलेला आहे त्यांच्याकडनं. सगळ्या स्टाफ लोकांनी पण खूप खूप प्रयत्नांनी मला हे केले, साथ दिलेली आहे. आताच डॉक्टर आपण सूत्रबंधनचा पण एक व्हिडिओ बघत होतो, ही सूत्रबंधन चिकित्सा पद्धती नेमकी काय आहे आणि ह्याच्यात नेमकं रुग्णाला कशा पद्धतीने फायदा होतो, कारण की आता संदीप यांनी सांगितलं की खूप चांगली उपचार पद्धती आहे त्याबद्दल. याच्यामध्ये मी म्हणालो ना की रुग्ण पेशंट घाबरतो कारण कापाकापी होईल, जखम होईल, किंवा मला घरी थांबावं लागेल, माझा कंट्रोल जाईल. पूर्वीच्या काळी कसं असायचं, मॅलिगन्स मुर्गन्स मेथड म्हणजे तो मुळव्याधीचा मांसल भाग कापला जायचा आणि रिंगही कट केली जायची, पण ते आता ह्या सगळ्या पद्धतीत होतच नाही. आता बघ बरं, त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा जो सप्लाय असतो तो बंद केलेला आहे आणि तो बंद केल्यानंतर पेशंट त्या ज्या मुळव्याधीची जी रसद आहे ती बंद केली जाते आणि ते सुकायला म्हणजे एखाद्या द्राक्षाचा मनुका व्हावा तसं ते मुळव्याध हळूहळू 2-6 to 8 weeks मध्ये ती पूर्णपणे श्रिंक होत आहे. आता ह्या प्रोसेसमध्ये जखमच होत नाही ना, आणि हे जिथे काम केलं जातं म्हणजे आता ह्या ज्या ठिकाणी त्याची मुळं बंद केली जातात त्या भागात नर्वस सप्लाय खूप कमी असतो आणि नर्वस सप्लाय कमी असल्यामुळे जे पेनचं सेन्सेशन आहे ते पेशंटला होत नाही. बरोबर. साधारणपणे थोडासा डिस्कम्फर्ट सोडला तर विशेष काही त्रास होत नाही. बरं, हे जे केलं जातं ना हे 2 सर्क्युलर पद्धत राऊंड मध्ये केलं जातं, म्हणजे प्रत्येक मुळव्याधीच्या प्रकारानुसार किंवा त्याच्या साईजनुसार तो जो काही निर्णय आहे त्याच्यात आपण बदल करू शकतो, परंतु मुख्यत्वे त्याचा मूळ त्याची जे सप्लाय आहे ते बंद करणे आणि त्याच्यानंतर जो प्रॉक्सिमल भाग आहे त्याच्यामध्ये लेझर किंवा प्रतिसरणीय क्षार किंवा सीलंट याचा वापर करून पूर्णपणे मुळव्याध नष्ट करणे. या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही रिंगचा कंट्रोल जात नाही, कुठेही जखम होत नाही आणि पेशंटला कुठल्याही पद्धतीचं पेन नसतं. सो पेशंट खुश असतो. त्याच्यामुळे पेशंट ज्या भीतीपोटी डॉक्टरांकडे जायला घाबरतो त्याला आता ती कशी गरज पडणार नाहीये आणि तो न पेन होता हा मुळव्याधीपासून कायमस्वरूपी मुक्त होणार आहे. अगदी अगदी. अर्थात आता हे मूळव्याधी बद्दल झालं, म्हणजे मूळव्याधीतनं आपण अगदी वेदनारहित उपचार पद्धती तर करू शकतो, मात्र फिशर बाबतीत म्हणजे कारण की फिशर देखील खूप अतिशय वेदनादायक करता हा आजार आहे असं म्हटलं जातं, पण मग ह्याच्यावरती पण वेदनारहित ट्रीटमेंट उपलब्ध आहे का आणि ती कोणत्या प्रकारची? राईट.
सी ज्या आजारात रुग्ण धावत धावत डॉक्टरांकडे जातो तो म्हणजे फिशर. जेव्हा ते अक्यूट फिशर असतं तेव्हा खूप सारं पेन असतं आणि जेव्हा ते जुनाट होतं तेव्हा एक स्किन टॅग बाहेर येतो आणि हा सुद्धा मूळव्याधीसारखाच दिसतो. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फिशर निश्चितच औषधांनी बरं करता येतं, परंतु तो जुनाट झाला आणि त्याच्यात जर इन्फेक्शन झालं तर पुढे जाऊन त्याचा फिस्टुला पण क्रिएट होऊ शकतो. त्याच्यामुळे जर फिशर इन्फेक्ट झाला असेल आणि बराचसा मोठा टॅग बाहेर आला असेल आणि जागा जी गुदद्वाराची ती अतिशय छोटी झाली असेल तर मात्र औषधांचा उपयोग होत नाही, आपल्याला तिथे काही ना काहीतरी प्रोसिजर करावी लागते. आता ऑलरेडी तिथे जखम असते त्याच्यामुळे त्यातला त्याला पेनलेस पद्धतीने कसं बरं करता येईल, तर त्याच्यासाठी आम्ही एक नवीन पद्धत शोधून काढलेली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही त्या जखमेला पहिल्यांदा लेझरने जाळून टाकतो आणि त्याच्यावरती नंतर ती जी आतली अंतत्वचा जी चांगली आहे ती त्याच्यावरती घेतो, म्हणजे त्याच्यावरती ती फ्लॅप चढवला जातो. याला ऍडव्हान्समेंट फ्लॅप म्हणतात. म्हणजे एखाद्याला पद्धतीचं नाव काय, इट इज अ रोटेशनल ऍडव्हान्समेंट फ्लॅप, की ज्याच्यामध्ये समजा आता एखाद्याला समजा खूप थंडी भरून आली असेल त्याने वांग्यावर पांघरून घ्यावं तर त्याला ती थंड हवा लागणार नाहीये. तसंच ह्या फिशरमध्ये आम्ही आतली अंत चढवल्यामुळे स्टूल येताना म्हणजे शी येताना त्या जखमेवरून घासून येतच नाही आणि त्याच्यामुळे त्याला पेन होत नाही आणि अशा पद्धतीने हा फिशर सुद्धा आपल्याला पेनलेस पद्धतीने बरा करता येतो. पण एक लाईन भर जखम तिथे राहते, पण थोडासा डिस्कम्फर्ट सोडला तर त्याला विशेष पेन होत नाही. म्हणजे फिशर सुद्धा आपल्याला जवळपास 85-90% विदाऊट पेन बरं करता येतं. बरोबर. म्हणजे फिशर असेल, मुळव्याद असेल किंवा पाईल्स असेल ह्यावरती आपल्याला आता वेदनारहित उपचार पद्धती सहजपणे उपलब्ध आहे आणि ज्यांना कोणाला अशा प्रकारच्या समस्या असतील, अशा प्रकारचे आजार असतील, तर नक्कीच संकोच न करता खरं तर ह्यावरती ट्रीटमेंट तुम्ही करून घेऊ शकता. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. त्यापैकी तुमच्या रुग्णांपैकी एकाची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली आहे. संकेत सावंत यांची प्रतिक्रिया पोहोचली, आपण जाणून घ्या त्यांचं नेमकं काय ऐकूनच ह्या सगळ्या ट्रीटमेंट नंतर म्हणणं आहे ते. नमस्कार, मी संकेत सावंत, मी देसाईला राहतो. पाईलचा त्रास मला साधारण 10 वर्षापूर्वी होता आणि तो खूप भयंकर होता. असा होता की तो अक्षरशः जीव जायचा पूर्ण. त्यामुळे मग मी ठरवलं की या फील्डमधले जे डॉक्टर असतील ते बघा, सर्च करून की कोण आहे. त्यावेळी यूट्यूबवर मला डॉक्टर सुधीर उदामले यांचा व्हिडिओ मिळाला. तो पाहिल्यानंतर मला असं ॲक्च्युली वाटलं की इथे होऊन ते जाऊन मी पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि खरंच मी दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना भेट दिली आणि त्यांनी मला इतकी सुंदर ट्रीटमेंट दिली की म्हणजे आता इतका रिलॅक्स आहे. म्हणजे ज्या पहिल्या मी झोनमध्ये होतो, ज्या पाहिजेच्या झोनमध्ये, तर तो मला इतका त्रास देत आहे होता आणि ते ऑपरेशन केल्यानंतर इतकं रिलीफ वाटतंय. म्हणजे आता खूप छान वाटतंय. खरं तर त्यांची टीम इतकी सुंदर आहे, तुम्हाला इतकी सुंदर आणि छान सर्व्हिस देतात ना, कसलाही त्रास तुम्हाला होणार नाही आहे. म्हणजे माझी तरी गॅरंटी आहे तुम्हाला, एकदा तुम्ही ऑपरेशन केलं ना तुम्हाला आयुष्यात पुन्हा होणार नाही आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. बऱ्याचदा डॉक्टर असं होतं की आता तुम्ही म्हणाल तसं फिशर सारखा आजार असेल तर रुग्ण असतो तो धावत धावत तुमच्यापर्यंत पोहोचतो, मात्र मूळव्याध किंवा पाईल्स असेल तर त्यांना लक्षात येत नाही बऱ्याचदा आणि हे उशिरा कळलेले आजार आहेत. तर मग अशा वेळेस ट्रीटमेंटला काही त्रास होतो का? राईट. कसं आहे, जसं मूळव्याधीमध्ये आंतर मूळव्याध जे असते कधी कधी कंजनायटल हिस्ट्री असते, आई वडिलांना असतं किंवा नातेवाईकांना असतं, त्यांच्याकडून ते जीन्स वाटे त्यांना आलेलं असतं, तर ते मूळव्याध जनरली खूप मोठे होईपर्यंत त्रास देत नाही. जेव्हा ते खूप मोठे होतात तेव्हा त्या ठिकाणी त्यांना शी जेव्हा त्याच्यावर घासून येते तेव्हा कळतं की बाबा हे मूळव्याध झालेलं आहे. फिशरमध्ये सुद्धा काय असतं, आपल्याकडे थोड्या मोठ्या दुखण्याला कोणी घास टाकत नाही, थोडेफार थातून मात्र उपचार करून त्याला पुढे ढकलण्याची प्रथा असते आपल्याकडे. परंतु हेच फिशर मग पुढे इन्फेक्ट होऊन फिस्टुला होतात. फिस्टुला सुद्धा झाल्यानंतर तो बऱ्याच वेळा विशेष त्रास नसेल, म्हणजे विशेष पेन नसेल, तर ते अंगावर काढण्याचीच आपल्याकडे पद्धत आहे. परंतु कुठलाही आजार हा तेवढाच न राहता हळूहळू काळानुसार वाढत जातो आणि मग जेवढा त्याचा असर वाढणार तेवढी त्याची ट्रीटमेंट ही कॉम्प्लेक्स होत असते. त्याच्यामुळे जेवढा आजार नवीन तेवढा तो बरा करायला बरा असतो. आणि म्हणून जर मूळव्याधीसारखी जर काही लक्षणं निर्माण झाली तर अजिबात उशीर न करता त्या विषयातले जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन पहिलं निदान करणं आवश्यक आहे. कारण निदान झालं, कुठल्या गावाला जायचं ते कळलं ना की प्रवास सुखकर होतो. पहिल्यांदा आपल्याला काय झालं हे जाणून घेतलं पाहिजे आणि मग त्याची त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली पाहिजे. कारण होतं काय, बऱ्याच वेळा असतो फिशर आणि मूळव्याधीची ट्रीटमेंट असते, मूळव्याध आणि फिशरची ट्रीटमेंट, कधी कधी फिस्टुला असतो आणि बरेच वर्ष ते फिस्टुलाची म्हणजे मूळव्याधीची ट्रीटमेंट घेत राहतात. कधी कधी पोटाचे आजार असतात आणि मूळव्याधीची ट्रीटमेंट चालू असते. तर त्याचं निदान प्रॉपर झाल्यानंतर आपण सोयीस्कर पद्धतीने त्याला बरं करू शकतो आणि योग्य ट्रीटमेंट आपण करू शकतो. अगदी. आता तुम्ही सांगितलं ते फार महत्वाचं आहे, कारण की निदान झालं तर ट्रीटमेंट योग्य पद्धतीने आपण करू शकतो. आणि तुम्ही फिस्टुलाचा विषय काढला, अर्थातच फिस्टुला हा औषधोपचाराने बरा होतो का?
यस इथे मी सगळ्यांना स्पष्ट करू इच्छितो की फिस्टुला हा औषधांनी कधीच बरा होत नाही. कारण फिस्टुला म्हणजे काय भगंदर, ह्याच्यामध्ये कसं असतं, गुदद्वाराच्या आतमध्ये एक होल असतं आणि एक बाहेर होल असतं. आता औषध उपचाराने ह्या आतलं होल बंद कसं होणार, बिकॉज ते फिजिकल प्रॉब्लेम आहे, तिथे एक मेकॅनिकल होल पडलेला आहे, ते जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जाणारं सीपेज बंद होणार नाही. बरं, ह्याच्यामध्ये कसं असतं की ज्या ग्लँड्स असतात, क्रिप्टो ग्लँड्स असतात, त्या इन्फेक्ट झालेल्या असतात, त्या पस निर्मिती करत असतात. आता जेव्हा जेव्हा याच्यात पस निर्माण होतो तेव्हा तेव्हा दुखतं आणि त्यावेळेस पेशंटकडून बऱ्याच वेळा अँटीबायोटिक्स किंवा साधे उपचार, पेन किलर्स घेतले जातात. हा पस निघून गेला की दुखणं कमी होतं, पेशंट नंतर मग विसरून जातो. परंतु हा फिस्टुला हळूहळू वाढत जातो आणि तो कॉम्प्लिकेटेड होतो. आता ह्याच्यात ना दोन प्रकार पडतात साधारणपणे, की एक सिम्पल फिस्टुला आणि एक कॉम्प्लिकेटेड फिस्टुला. सिम्पल फिस्टुला जो आहे तो साध्याशा उपचारांनी बरा होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण लिफ्टची टेक्निक आहे, क्षारसूत्र आहे, लेझर आहे, जे जनरली स्ट्रेट ट्रॅक असतात त्या ठिकाणी आपल्याला साध्या पद्धती वापरून सुद्धा फिस्टुला बरा करता येतो. परंतु जेव्हा तो कॉम्प्लिकेटेड होतो, कॉम्प्लिकेटेड म्हणजे त्याला दोन किंवा चार फांद्यात निर्माण होतात किंवा दोन ते तीन होल पडतात आणि त्याच्यातून सतत पस किंवा लसिका स्त्राव होतो, अशा वेळेस कुठली एक पद्धत आपल्याला उपयोगी पडत नाही. बरं, हे फिस्टुलाची ट्रीटमेंट करताना आहे ना, दोन गोष्टी खूप महत्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतात. त्या म्हणजे हे गुदद्वारातलं आतलं होल बंद करणे, कुठलीही रिंगची वळी म्हणजे गुदद्वाराची वळी कुठेही कट होता कामा नये, हा दुसरा महत्वाचा मुद्दा ह्याच्यात लक्षात घ्यावा लागतो. आणि जो ट्रॅक आहे, जे इन्फेक्टेड टिश्यू आहेत, ते क्लीन राहणं, ते स्वच्छ राहणं, या तीन गोष्टींचा आपण पुढाकार घेऊन हे फिस्टुला बरे करावे लागतात. मग कधीकधी एक पद्धतीने काम होऊन जातं, कधी कधी दोन पद्धतीने काम होऊन जातं. म्हणजे आम्हाला कधी कधी कोरिंग पण करावं लागतं, कधी लेझर करावं लागतं, कधी क्षारसूत्र पण टाकावं लागतं, कधी प्रतिसारणे क्षार वापरावं लागतं, कधी विदाऊट जखम फिस्टुला बरा करता येतो, कधी थोडीफार जखम करावी लागते. हे रुग्णानुरूप ठरत असतं, लक्षात घ्या, की जसा फिस्टुला तसे त्याचे उपचार करतात. म्हणून जर फिस्टुला झाला असेल, आमच्यामध्ये असं म्हटलं जातं की शत्रूलाही होऊ नये असा तो आजार आहे, तर तो जेवढा लवकरात लवकर बरा, कारण सुरुवातीच्या अवस्थेत साध्या उपचाराने बरा होणारा आजार काही काळानंतर कॉम्प्लिकेटेड होत असतो आणि मग तो बरा व्हायला बराच वेळ जातो आणि मग त्याच्यामध्ये धागा चेंज करत राहणं, ड्रेसिंगला, हे सगळे प्रॉब्लेम राहतात. परंतु आता काही नवीन पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये एक फिलॅक नावाची ट्रीटमेंट आहे ज्याच्यात लेझरचा वापर केला जातो, लिफ्ट नावाची टेक्निक आहे ज्याच्यामध्ये दोन गुदवळ्यांच्या आतमधला जो ट्रॅक आहे तो काढून बंद करून सेपरेट केला जातो. बऱ्याच वेळा आता नवीन काही टिश्यूज आहेत ज्याला आम्ही कार्टिजन म्हणतो, त्यांचा वापर केला जातो. ते फिस्टुला सुद्धा आता पेनलेस पद्धतीकडे जाण्याच्या मार्गावरती आहे आणि त्याप्रमाणे पेशंटला त्याचे अनुभवही येतात. आणि फिस्टुलाला पण घाबरून जाऊ नये, फिस्टुला हा पूर्णपणे बरा होतो. बऱ्याच रुग्ण आमच्याकडे येतात आणि म्हणतात सर ये नासूर है, ये ठीक होगा की नाही, या जिंदगीभर इसको झेलना पडेगा. तर असं काही नाहीये, फिस्टुला सुद्धा 100% बरा करता येतो. फक्त त्याचंही तो कॉम्प्लिकेटेड नसताना जेवढा लवकर आपण बरा करू तेवढं ते बरं आहे. बरोबर, आता तुम्ही सांगितलं तसं तो कॉम्प्लिकेटेड नसताना लवकरात लवकर जर रुग्ण आला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र फिस्टुलासाठी कुठली उत्तम ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे? राईट, कसं आहे की आता मी जसं मगाशी म्हणालो की आता नवीन काही पद्धती इंट्रोड्यूस होत आहे ज्याच्यामध्ये लिफ्ट टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये प्रॉक्सिमल लॅगेशन विथ डिस्टल फिस्टुलेक्टॉमी विथ लेझर, म्हणजे लेझरचा पण वापर करायचा आणि आतलं होल पण बंद करायचं. क्षारसूत्र हे सुद्धा त्याच्यात वापरलं जातं. कोरिंग मेथड आहे, ही सुद्धा वापरली जाते. म्हणजे फिस्टुलासाठी कुठली एक पद्धत 100% यशस्वी असं म्हणता येत नाही. बरं, फिस्टुलासाठी दोन किंवा तीन पद्धतीचा आपल्याला वापर करावा लागतो. मिश्र पद्धतीने हा उपचार करू तर त्याचा सक्सेस रेट हा 100% नेता येतो. अदरवाईज फिस्टुलामध्ये 60% यश आहे, 50% यश आहे. आणि जर ते सिम्पल फिस्टुले असतात तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने बरे होतात. आणि ह्याच्यामध्ये रिंग कंट्रोल जाण्याचा काही आजकाल काही स्पिंक्टर स्पॅरिंग मेथड्स वापरण्यात येतात, काही प्लग्सचा सुद्धा वापर करता येतो. तर अशा पद्धतीने पेशंटला आता आमचा असा प्रयत्न चाललाय की जे कॉम्प्लिकेटेड फिस्टुले असतात की ज्याच्यामध्ये पस पॉकेट्स पण असतात, ट्रॅक्स पण असतात, या सगळ्यांना क्युरेट केल्यानंतर त्याच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीची कोलोस्क्विन म्हणजे एक प्रकारचं एक टिश्यू मटेरियल आहे की जे आम्ही इन्सर्ट करून त्याला पॅक केलं जातं आणि त्याच्यात उंड ही केलीच जात नाही, म्हणजे अतिशय कमी उंड करून आपल्याला हा फिस्टुला बरा करता येतो. त्याच्यामुळे ही संयुक्त पद्धतीने म्हणजे दोन किंवा तीन पद्धतीचा एकत्र मिश्र पद्धतीने याला
उपचार करावा लागतो आणि तर कुठलाही कितीही कॉम्प्लिकेटेड फिस्टुला असू दे, मग तो सुप्रास्फिंक्टेड फिस्टुला असू दे किंवा ट्रान्सफिंक्टेड असू दे किंवा हॉर्सशू फिस्टुला असू दे, हे बरे करता येतात. अर्थात आतापर्यंत तुमच्याकडे अनेक रुग्ण खरं तर फिस्टुलाचे येऊन गेले, त्यापैकीच एका रुग्णाची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मोहित काटकर यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली आहे, जाणून घ्यात ह्या सगळ्या ट्रीटमेंट नंतर त्यांना कसं वाटतंय. नमस्कार, माझं नाव मोहित काटकर. मला इन्फेक्टेड फिस्टुला झाला होता 1.5 महिने आधी आणि मी डॉक्टर सुधीर उदामले यांना दाखवल्यानंतर त्यांनी तो डिटेक्ट केला लगेच आणि त्यांनी सर्जरी रेकमेंड केली. आणि मी खूप ओबीस होतो, आताही आहे, पण तेव्हा खूप जास्त होतं, 116 किलो माझं वजन होतं. आणि त्याच्या ते असून सुद्धा मला ऑपरेशन नंतर 2 तासात मी बरा होतो, मी घरी गेलो, मला मणक्यात वगैरे काही इंजेक्शन दिलं नाही. मला ड्रेसिंग करायला लागली, त्याच्यासाठी डॉक्टर रुपेश होते माझ्याबरोबर, जे थ्रू आउट मला गाईड करत होते, यांचं स्टाफ होतं. त्यांनी मला आयुर्वेदिक गोळ्या दिल्या, त्यांनी मला ॲलोपॅथिक गोळ्या दिल्या, त्याच्यामुळे माझं इन्फेक्शन बरं होत गेलं आणि माझं वजनसुद्धा खूप कमी झाले. माझं आता गेल्या 1.5 महिन्यात 9 किलोचं वजन कमी झाले. मला थोडासा ड्रेसिंग व्यतिरिक्त काही मेजर पेन झाला नाही. मी विदिन 1-1.5 वीक ऑफिसला परत जाऊ शकलो. फक्त डॉक्टरने सांगितलं तसं मी डायट फॉलो केलं, त्याच्या गोळ्या रेग्युलरली घेतल्या आणि चेकअपला एव्हरी वीक यायचो. आणि आता 1.5 महिन्यात माझं हे ऑलमोस्ट बरं झालं आहे. आय एम बॅक टू माय नॉर्मल लाईफ. मी आता मला वॉशरूमला जाताना काही प्रॉब्लेम होत नाही. स्ट्रेस होता त्याच्यामुळे जो काय तो आता कमी झाला आहे. मी स्लीप बेटर आहे. सो ओव्हरऑल फक्त त्या पार्टचीच ट्रीटमेंट अशी नाही, पण ते ओव्हरऑल बॉडीमध्ये काय काय बेटर करू शकतात असे ते तुम्हाला ट्रीटमेंट आणि गोळ्या आणि डाएट देतात. सो आय विल डेफिनेटली रेकमेंड डॉक्टर सुधीर सर आणि डॉक्टर रुपेश सरांकडे तुम्ही या. आणि तुम्हाला कसलाही डायजेस्टिव्ह आणि त्या एगल ट्रॅकच्या रिलेटेड काहीही असेल तर प्रॉब्लेम तो तुम्ही इथे नक्की या. डॉक्टर, आत्ताच आपण ह्यांची प्रतिक्रिया बघितली, मात्र डे केअर प्रोसिजर आपल्या हॉस्पिटलमध्ये होते हे फार महत्वाचं आहे, मग ह्या प्रोसिजर विषयी काय सांगाल अगदी थोडक्यात. राईट, एक महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं स्टुडिओ हॉस्पिटल जे फक्त प्रोक्टोलॉजी म्हणजे गुदद्वाराशी निगडीत असलेल्या आजारांवरती काम करतं, सगळं म्हणजे जगातल्या सगळ्या सुखसुविधा म्हणजे अगदी सगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग ते लेझर असू दे, नाहीतर सीलर असू दे, रेडिओ फ्रिक्वेन्सी असू दे, क्षारसूत्र असू दे, जगातल्या सगळ्या अद्ययावत सगळ्या काही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहेत. कसं आहे, खूप साऱ्या ब्रांचेस खोलून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातला व्यक्ती तिथे येऊ शकतो, एकाच छताखाली सर्व काही इन्व्हेस्टिगेशन होऊन पेशंटची ट्रीटमेंट होऊन तो 2 तासात घरी जाऊ शकतो, अशी व्यवस्था आम्ही ह्या डे केअर सेटअपमध्ये केलेली आहे. प्रथमतः जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही प्रोक्टोलॉजिकल एक्झामिनेशन करून एक काही त्या जागेचे आम्ही काही फोटोज काढतो की ज्याच्याद्वारे आम्हाला पेशंटला समजून सांगतात की हा पहा हा तुमचा आजार आहे, म्हणजे हा पहा सूर्य आणि हा पहा जयद्रथ अशा पद्धतीची ती रचना असते. त्याच्यामुळे पेशंटला कळतं की त्याला काय झालंय. ते झाल्यानंतर मग ते जे काही सर्जरीशी रिलेटेड जे ज्याला गरज असते त्यालाच, ज्याला गरज नसते त्याला औषधं दिली जातात. आणि नंतर मग सर्जिकल प्रोटोकॉल प्रमाणे काही ब्लड टेस्ट झाल्यानंतर त्याला डेट दिली जाते, त्या डेटला तो सकाळी येतो, त्याचं ऑपरेट होतं आणि नंतर तो 2 ते 3 तासांमध्ये आपल्या घरी जाऊ शकतो. बरोबर. आणि बऱ्याचशा पद्धती आता पेनलेस आणि अँब्युलेटरी झाल्यामुळे पेशंटने अगदी निश्चिंत होऊन या सेंटरला व्हिजिट करायला काही हरकत नाही. आणि अद्ययावत ट्रीटमेंट त्याच पद्धतीने आयुर्वेदात वर्णलेली अपुनर्भव चिकित्सा, मग ज्याच्यामध्ये आहार आणि ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन असतं, बरोबर, त्याच पद्धतीने काही सिस्टमिक आजार असतात जसे आयबीएस आहे किंवा कोलायटीस आहे, हे सुद्धा आजार आपण आयुर्वेदिक औषधांनी बरे करतो आणि त्याच्यामुळे हा मूळव्याधीचा आजार आपल्याला कायमस्वरूपी घालवता येतो. अगदी, आता तुम्ही म्हणालात तसं की मूळव्याधी असेल किंवा पाईल्स असेल किंवा अर्थात फिशर फिस्टुला सारख्या या आजारांवरती आता वेदनारहित उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला ह्या आजाराशी संबंधित काही तक्रारी असतील तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. त्याचबरोबर डॉक्टरांना तुम्ही फेसबुक आणि यूट्यूब वरती देखील फॉलो करू शकता. डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न, कोणताही आजार झाला ह्यासारखा आजार तर योग्य डॉक्टरांकडे जाणं फार महत्वाचं असतं, पण हा योग्य डॉक्टर कसा निवडायचा अगदी थोडक्यात काय सांगा. राईट, योग्य डॉक्टर हाच की जो जो व्यवस्थित क्वालिफाईड आहे, त्याला त्याच्यातला अनुभव आहे. बऱ्याच वेळा पेशंट येताना डॉक्टर साहेब मला ऑपरेशन करायचं नाहीये तर प्रत्येक ऑपरेशनची गरज असते का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. तर फिशरच्या इनिशियल स्टेज मूळव्याधीच्या ग्रेड 1 ग्रेड 2 पर्यंत ऑपरेशनची गरज
गरज नसते. ग्रेड थ्री ग्रेड फोरला औषधांचा उपयोग होत नाही, त्याला काही ना काही करावं लागतं. फिशरच्या इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला औषधांचा उपचार उपयोगी पडतो. जर तो इन्फेक्ट झाला आणि खूप मोठा टॅग आला आणि जागा टाईट झाली तर आपल्याला काही ना काही करावं लागतं. फिस्टुला औषधांनी बरा होत नाही. स्किन डिसीजेस असतात जे गुदद्वाराच्या त्वचेशी निगडीत, त्या औषधांनी बरे होतात. पॉलिप औषधांनी बरा होत नाही. गुदभ्रंश औषधांनी बरा होत नाही. आणि योग्य डॉक्टरांकडे जर तुम्ही गेलात तर हे योग्य पद्धतीने बरा होतं. क्वॅक्स डॉक्टर, बंगाली बाबा ह्या सगळ्यांपासून दूर राहा, कारण जर कॉम्प्लिकेशन झाले तर ते हात वरती करतात आणि ती गुदद्वाराची अवघड जागा आहे. परमनंट स्ट्रिक्चर होणे, इन्फेक्शन होणे, ह्या सगळ्या गोष्टी नंतर फेस होऊन आणि त्याचा पस्तावा करण्यापेक्षा पहिल्यांदा आपण डॉक्टरांचा स्टडी करून तो योग्य आहे का किंवा आपल्या आपल्याला आजार बरं करण्याची त्याच्यामध्ये कुवत आहे का हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मग डॉक्टर निवडला पाहिजे. अगदी अगदी डॉक्टर, खूप छान माहिती तुम्ही खरं तर ह्या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांना दिली आणि मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि ह्यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.